8 म्हणजे या PNG शॉपच्या वेळेमध्येच तुम्हाला ही गॅलरी अवेलेबल आहे, तर नक्की भेट द्या. ही आहे कन्सेप्ट नोट आर्टिस्ट नंबर 1 ची. नक्की 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 येऊन भेट द्या. ही काही स्कल्पचर्स आहेत, इथे नुसता कॅनव्हसच नाही तर इथे प्रत्येक मीडियममध्ये काम करण्यात आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता की किती अमेझिंग असं वर्क इथे आहे. आणि कौतुकास्पद गोष्ट म्हणजे इथे प्रोफेशनल आर्टिस्टसुद्धा आहेत आणि ज्यांना पेंटिंगची खूप आवड आहे असेही आर्टिस्ट आहेत, त्यामुळे प्रत्येकाचं असं वेगवेगळं स्वतःचं असं अवकाश निर्माण करून इथे मांडण्यात आलेलं आहे. खरोखर निराकार या शब्दाला महत्त्व देणारं असं हे एक्झिबिशन आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच या एक्झिबिशनला यावे ही विनंती. पुण्यामध्येच आहे आणि काही जण सॅटर्डे संडे पुण्यात येतात, तर त्यांनीसुद्धा या एक्झिबिशनला भेट द्यावी. हा व्हिडिओ सोशल मीडियावरनं जाऊन सगळ्यांनी पाहावा आणि नक्कीच नक्की येण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला प्रत्येक आर्टिस्ट आणि त्याचं काम आणि त्याची कन्सेप्ट नोट हे तुम्ही पॉज करून करून बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमची इच्छा अशी होईल की अरे चला प्रत्यक्ष जाऊनच पाहूया की आर्टिस्टने केलं काय आहे. सी दिस, तुम्हाला असा अमेझिंग कल्पना अमेझिंग वर्क कुठेच बघायला मिळणार नाही जे इथे ग्रुप शोमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. 15 जणांची मेहनत आहे या एक्झिबिशनच्या मागे. 15 जणांनी मिळून हे स्वप्न साकारलेलं आहे की आपली कला सर्वांपर्यंत पोचवायची. त्यासाठी PNG आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे, ही गॅलरी दिलेली आहे उपलब्ध करून. त्यासाठी PNG सन्स खूप मनापासून मी आभार मानते की त्यांनी ही गॅलरी आमच्यासारख्या आर्टिस्टना उपलब्ध करून दिलेली आहे. सो नक्की बघा, 15 जणांची मेहनत आणि वेगवेगळं सुंदर असं काम, सुंदर 3D वर्क आहे, स्कल्पचर्स आहेत, सगळंच आहे. सो नक्की बघू शकताय तुम्ही. सेफ नोटही मी तुम्हाला हे करत आहे, मुद्दाम कॅमेऱ्याचा अँगल चेंज नाही करत आहे, नाहीतर मग पेंटिंगचं हे जाईल. सो हे बघा, रेषांमधून सुद्धा प्रत्येक शब्दाचा अर्थ कसा वेगवेगळा मांडता येऊ शकतो हे आपणास इथे पाहता येईल. प्रत्येकाची स्टाईल, प्रत्येकाचा विचार इथे पाहण्यासाठी नक्कीच यावे ही सतत मी विनंती करत राहणार आहे जोपर्यंत हा व्हिडिओ चालू आहे. सो नक्की यावे. मी ॲड्रेस पुन्हा एकदा सांगते, पुणे इथे हॅपी कॉलनी डहाणूकर कॉलनीच्या समोरच कर्वे रोड PNG गाडगीळ अँड सन्स यांची ही गॅलरी आहे. तिथे नक्की येऊन भेट द्यावी अशी आम्हा 15 आर्टिस्टकडून रसिकांना नम्र विनंती आहे. नक्कीच यावं. 2 दिवस राहिलेले आहेत एक्झिबिशनला. ज्यांना शक्य आहे त्यांनी तर यावेच यावे, जे जवळ आहेत त्यांनी तर आवर्जून यावे आणि जे खूपच लांब राहतात त्यांनी खरंच या एक्झिबिशनसाठी एक स्पेशल टाईम काढावा आणि नक्कीच यावं. सो अशी 15 जणांची बघा तुम्ही मेहनत, किती अमेझिंग वर्क आहे, अमेझिंग कामं आहेत. प्रत्येक मीडियममध्ये काम आहे, कागद आहे, कॅनव्हास आहे, वेगवेगळे कलर्स आहेत, टेक्स्चर्स आहेत, त्याच्यासाठी वापरलेलं मटेरियल वेगवेगळं आहे, ॲप्लिकेशन्स वेगवेगळी आहेत, कितीतरी स्टाईल आहे, तरीसुद्धा सब्जेक्ट आहे निराकार. निराकार म्हणजे अमूर्त, ज्याच्यामध्ये
अशी डेफिनेशन नाही देता येणार की अरे हा फॉर्म आहे, अरे हे आहे, असं म्हणता येत नाही. हा सब्जेक्ट असा आहे की याच्यामध्ये प्रत्येकाला भावणारा निराकार प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे, कारण बघणाऱ्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. भलेही आर्टिस्टने इथे आपल्या शब्दात आपलं पेंटिंग व्यक्त केलं असलं तरी पाहणाऱ्याला ते वेगळंसुद्धा वाटू शकतं. यालाच तर म्हणतात निराकार, की ज्याला इतकी अमूर्तता आहे, इतकं त्याच्यात भरभरून आहे, तरीसुद्धा ते असं काय म्हणजे अमूर्त, इतकं अमूर्त आहे की त्याच्यात रिअलिस्टिकपणा तर आहे पण तरीसुद्धा एका वेगळ्या अवकाशाकडे ते झुकलेलं आहे. जसं आकाश नितळ असतं तसेच ही पेंटिंग आहेत, तरीसुद्धा अवकाशातले रंग बदलतात, आकार बदलतात, सगळं बदलतं, तरीसुद्धा आपण त्याला असं म्हणू शकत नाही की नाही अरे आकाशात हेच होतं, हेच राहिलं आहे, नाही म्हणू शकत. तसंच या पेंटिंगच्या बाबतीत आहे. तुम्ही बघू शकताय प्रत्येकाची पेंटिंग्स. सो नक्कीच या अमेझिंग कन्सेप्टला भेट देण्यासाठी नक्कीच यावे, नक्कीच हा व्हिडिओ शांतपणे बघावा, आणि हा जवळून बघण्यासाठी म्हणजे ऑन स्क्रीन बघण्यापेक्षा प्रत्यक्ष बघण्यासाठी गॅलरीला भेट द्यावे. गॅलरीची वेळ आहे 8 ते 8. नक्कीच यावं. इथे आमचं ह्या एक्झिबिशनचं शेवटचं पेंटिंग संपत आहे. रसिकांनो, नक्की या एक्झिबिशनला दाद द्या आणि निराकार अ ग्रुप ऑफ आर्ट आर्टिस्ट